इन्स्टावर ओळख झाली तो तिच्याशी गुलू बोलू लागला तीही हुरळून गेली मोहात पडली त्यानं तिच्याकडे काहीतरी मागितलं तिने ते विश्वासानं दिलंही पण नंतर जे घडलं त्यानं ती पूर्ती हादरली आणि त्यानंतर त्याचं जे रूप तिच्या समोर आलं ते तिनं स्वप्नातही विचार न केलेलं होतं ही घटना कुठली परदेशातली नाही महाराष्ट्राच्या बाहेरची नाही तर अमरावतीची आहे हा प्रकार नेमका काय घडलाय हे या व्हिडिओतून पुढच्या तीनच मिनिटात जाणून घेऊ म्हणजे अशा प्रकारांपासून तुम्हीही स्वतःला सेफ ठेवू शकाल हा प्रकार घडलाय अमरावती शहरामध्ये अमरावती शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तरुणीला इन्स्टाग्रामला एका अकाउंटवरनं फॉलो रिक्वेस्ट आली आणि तिने ती ॲक्सेप्ट केली या अकाउंटचं नाव होतं मिस्टर बेफिकिरा पाहता पाहता दोघांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या मैत्री झाली आणि या गप्पा त्यांच्या मैत्रीला थेट पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन गेल्या हॉस्टेलमध्ये राहून इंजिनिअरिंगला शिकणाऱ्या या मुलीला समोरच्या व्यक्तीनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि ही मुलगी आता आपल्यावर पक्का विश्वास ठेवायला हे हेरून त्या मुलानं तिला न्यूड फोटो पाठवण्याची विनंती केली मुलीने सुद्धा कसलाच मागचा पुढचा विचार न करता त्याला आपले फोटो पाठवले आणि तिथेच घात झाला समोरच्या मुलानं तिला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा तगादा लावला तसं केलं नाही तर तुझे सगळे न्यूड फोटो व्हायरल करेन अशी धमकी दिली मुलीने त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण मुलगा काही ऐकत नव्हता शेवटी मुलीनं कुटुंबियांना सगळं खरं खरं सांगितलं आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं सायबर क्राईमला सुद्धा तक्रार दिली यानंतर आता पोलिसांनी मिस्टर बेफिकरा हे अकाउंट इंस्टाग्रामवरून ब्लॉक केलंय या घटनेवर बोलताना पोलीस आयुक्त आरती सिंग म्हणतात व्हेरीफाय न करता सोशल मीडियावर कुणाही अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नका समोरच्या अनोळखी व्यक्तीचे प्रोफाईल पाहून हुरळून जाऊ नका मोहात पडून चूक करू नका ते क्षणाची चूक तुम्हाला आयुष्यभर मनस्ताप देऊ शकते तेव्हा लक्षात ठेवा इन्स्टावरच्या गप्पा कधी तुमचा घात करतील आणि मोहात पाडता पाडता तुम्ही खड्ड्यात पडाल हे सांगता येणार नाही तेव्हा लक्षात ठेवा कुणालाच तुम्ही भविष्यात अडचणीत याल अशी माहिती किंवा सामग्री कधीच पाठवू नका लोकमत डिजिटलसाठी अवकाश बोरसे यांचा रिपोर्ट हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या घटनेच्या निमित्तानं आता सगळ्यांनीच अलर्ट होण्याची आणि राहण्याची गरज आहे जर फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद